नमस्कार, श्री रेसिपीजमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण इंस्टंट कलाकंद कसं बनवायचं हे पाहणार आहोत। चला तर मग आपला आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात। इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे, त्यानंतर इथे एक मी मोठी वाटी पनीर जे आहे आपलं ते अशा पद्धतीने बारीक बारीक किसून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये मी आता अमूलचं मिठाई मेट हे 200 ग्रॅमचं कंटेनर घेतलेलं आहे मी, हे यामध्ये आपण पूर्ण टाकून घेणार आहोत। त्यानंतर 3 ते 4 चमचे मी इथे मिल्क पावडर ॲड करून घेणार आहे। आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आपल्याला जो गॅस जो आहे तो मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे। आणि हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचे। जे कंडेन्स्ड मिल्क यामध्ये ॲड केलं होतं ते हळूहळू आता मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। तर इथे आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे की जेणेकरून हे खाली लागणार नाही, त्यामुळे आपण हे सतत हलवत राहणार आहोत। आपलं कलाकंदचं जे मिश्रण आहे ते हळूहळू घट्ट होत आहे आता। तर तुम्ही इथे पाहू शकता आपलं जे कलाकंदचं जे मिश्रण आहे ते घट्ट झालेलं आहे। तर याला मी अजून 1-2 मिनटं जे आहे ते छान असं परतून घेणार आहे। तर आपलं कलाकंद जे आहे ते इथे रेडी झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता घट्ट झालेलं आहे एकदम। त्याला मी 5 ते 7 मिनटं छान लो टू मीडियम फ्लेमवर परतून घेतलेलं आहे। आणि यामध्ये मी आता 1 चमचाभर विलायची पावडर ॲड करून घेणार आहे। आणि हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आपण। आणि हे आपण आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। इथे मी एक डिश घेतलेली आहे आणि याला मी थोडंसं तूप लावून घेते आहे, साजूक तूप। यामध्ये आपण आता कलाकंदचं जे सारण होतं आपलं ते यामध्ये सगळं काढून घेणार आहे आम्ही। तर इथे मी सर्व कलाकंद जे आहे ते काढून घेतलं आहे आणि हे ताटामध्ये व्यवस्थित सर्वत्र स्प्रेड करून घेणार आहे। तर इथे मी या ताटामध्ये कलाकंद जे होतं ते सर्व असं व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे। आणि यामध्ये मी आता वरून काही पिस्ता आणि बदामाचे काप जे आहेत ते वरून असे ॲड करून घेणार आहे। कलाकंद जे आहे तिथे रेडी झालेलं आहे आणि हे मी आता 15 ते 20 मिनटं याला सेट होण्याकरता साईडला ठेवून देणार आहे। तर आता आपलं कलाकंद जे आहे ते थंड झालेलं आहे आणि सेट देखील झालेलं आहे। तर हे मी आता कट करून घेणार आहे। मी 15 ते 20 मिनटं सेट होण्याकरता ठेवलं होतं। त्याचं आता आपण अशा पद्धतीने छोटे छोटे काप करून घेऊयात बर्फीचे। या अतिशय सुंदर असं कलाकंद आपलं तयार झालेलं आहे। ते आपण जसं मार्केटमधून आणतो त्याच पद्धतीने इथे मी छान असं कलाकंद बनवून दाखवलं तुम्हाला। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं झालेलं आहे।
तुम्ही पाहू शकता अतिशय मस्त. आपण जसं मार्केटमधून कलाकंद विकत घेतो ते त्याच पद्धतीने इथे आपलं कलाकंद जे आहे ते रेडी झालेलं आहे. तर या रक्षाबंधनला तुम्ही देखील अशा पद्धतीने घरच्या घरी इन्स्टंट कलाकंद नक्की करून पहा आणि कसं झालं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात. धन्यवाद.